विद्यार्थी मित्रांनो, आज आपण स्टँडर्ड 9 सब्जेक्ट ज्योमेट्री मधील चॅप्टर क्रमांक 5 क्वाड्रिलेटरल यातील पॅरलोग्रामवरती बेस एक थेरम बघणार आहे. तर आता ती आता आपण थेरम जे स्टेटमेंट आहे ते स्टेटमेंट बघूया काय दिलेलं आहे आपल्याला. थेरम, अ क्वाड्रिलेटरल इज अ पॅरलेलोग्राम इफ अ पेअर ऑफ अपोजिट साइड्स इज पॅरलल अँड कॉंग्रुएंट. आता यासाठी आपण सर्वात आधी काय करू, गिवन लिहून घेऊ. इन क्वाड्रिलेटरल ए बी सी डी सेग सी बी इज पॅरलल टू सेग डी ए. बघा, सी बी हा डी एला काय आहे, पॅरलल आहे. त्याचप्रमाणे सेग सी बी इज कॉंग्रुएंट टू सेग डी ए, हे आपल्याला गिवन आहे. आणि अकॉर्डिंगली आपण ए बी सी डी हा एक क्वाड्रिलेटरल इथे काढून घेतलेला आहे. टू प्रूव, आता या ठिकाणी काय प्रूव करायचं आहे आपल्याला, क्वाड्रिलेटरल ए बी सी डी इज अ पॅरलेलोग्राम. त्याकरता आपण कन्स्ट्रक्शन करू ए बी सी डी या क्वाड्रिलेटरमध्ये. काय कन्स्ट्रक्शन करायचं आहे आपल्याला, बघा, ड्रॉ डायगोनल बी डी. हा जो बी डी हा डायगोनल आपण काय केला, इथे ड्रॉ करून घेतलेला आहे. आता आपण प्रूफ घेऊ. सेग सी बी इज पॅरलल टू सेग डी ए. सी बी हा डी एला काय आहे, पॅरलल असून लाईन बी डी ही काय घेऊ आपण, हे ट्रान्सवर्सल आहे असं आपण घेऊया. यावरून आपल्याला काय लिहिता येईल, दॅट सी बी डी आणि ए डी बी हे दोन ट्रँगल, हे दोन ट्रँगल काय होतील, अल्टरनेट अँगल्स होतील. आणि हे दोन्ही कसे होतील, एकमेकांना कॉन्ग्रुएंट असतील. याला आपण स्टेटमेंट क्रमांक 1 देऊ. आता आपण काय करू, दोन ट्रँगल कन्सिडर करू. इन ट्रँगल सी बी डी, सी बी डी अँड ट्रँगल ए डी बी, सेग सी बी इज कॉन्ग्रुएंट टू सेग डी ए, हे आपल्याला इथे गिवन आहे. अकॉर्डिंगली आपण इथे काय केलं, गिवन लिहून घेतलं. आता नेक्स्ट पेजकडे येऊया. अँगल सी बी डी इज कॉन्ग्रुएंट टू अँगल ए डी बी, हे आपण स्टेटमेंट क्रमांक 1 वरून लिहिलेलं आहे. सेग बी डी इज कॉन्ग्रुएंट टू सेग डी बी, ही काय आहे, कॉमन साइड आहे. देअरफोर ट्रँगल सी बी डी इज कॉमन टू ट्रँगल ए डी बी बाय एस ए एस टेस्ट ऑफ कॉन्ग्रुएंसी. देअरफोर अँगल सी डी बी इज कॉमन टू अँगल ए डी बी बाय सी ए सी टी मीन्स करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रँगल. देअरफोर सेक सी डी इज पॅरलल टू सेक ए बी बाय अल्टरनेट अँगल टेस्ट फॉर पॅरलल लाईन, याला आपण स्टेटमेंट क्रमांक 2 देऊ. आणि म्हणून इन क्वाड्रिलेटरल ए बी सी डी आपण काय लिहू शकतो, सेक सी बी इज पॅरलल टू सेक डी ए गिवन अँड सेक सी डी इज पॅरलल टू सेक ए बी फ्रॉम इक्वेशन नंबर 2. आणि म्हणून पॅरलोग्रामच्या डेफिनेशनवर आपण काय लिहू शकतो, दॅट क्वाड्रिलेटरल ए बी सी डी इज अ पॅरलेलोग्राम. अशा पद्धतीने हा थेरम आपण प्रूव करू शकतो.